सगळ्यांचे वतीने संदीप भाऊ नमस्कार. तुमच्या लहानपणीच्या सगळ्या मित्र मैत्रिणी भैरवनाथाच्या यात्रेच्या निमित्ताने गावात आल्यात, काय तुमची भावना आहे, लहानपणीच्या आठवणीविषयी काय सांगा? ही यात्रा अतिशय पुरातन आहे, मंदिर 400 वर्षापूर्वीच आहे आणि हे जागृत देवस्थान आहे. आम्ही लहानपणी ही यात्रा अशी एन्जॉय करायचो, आम्हाला गोडीशेवर एवढ्या खायला, पैसे खायला, घरातून पैसे मागायला रडायला लागायचं. पण आता दिवसेंदिवस प्रगती होत चाललेली आहे, आता आमची मुलं मोठी होत चाललेली आहेत आणि हा सगळा ग्रुप आहे, हा आमचा 10वीचा ग्रुप आहे. हा 87-88 सालचा आहे ना, 89 सालचा आमचा ग्रुप आहे आणि दरवर्षी आम्ही एकत्र येतो आणि देवाची एक दर्शनासाठी एक निमित्त आहे आणि आमच्या सर्वांचं असं एक ग्रुप आहे. आम्ही चांगल्या कामासाठी आम्ही इथं गावाला एकत्र योगदान पण देतो. सुरुवातीला 25 लाखच आमचं मंदिराचं बजेट होत, परंतु लोकभावना आणि लोकांची इच्छा म्हणून हे भव्य दिव्य मंदिर करायचं आमचं ठरलं आणि आम्ही राजस्थान, मध्य प्रदेश, पुणे जिल्हा, पूर्ण महाराष्ट्र असे तिथे चांगले मोठे मंदिर आहेत तिथे भेट दिली आणि त्यातूनच हे मंदिराचं एक डिझाईन आम्ही तयार केलं. राजस्थानचे कारागीर आणि आर्किटेक्ट हे अहमदाबादचे, त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आपण एक प्लॅन तयार केलं आणि याचा पायापासून तर कळसापर्यंत पूर्ण डिझाईनचं प्लॅन आमच्याकडे आहे. याचं बजेटिंग आम्ही पूर्वीच तयार केलं होतं. विशेष म्हणजे कोणतेही सक्तीची वर्गणी इथं नाहीये, ज्यांनी त्यांनी आपापल्या परीने आपल्या इच्छेने भरपूर असं योगदान दिलेलं आहे. सक्तीची घरटी वर्गणी ही नाही, स्वइच्छा आहे, जो देईल तो देईल, जो नाही देणार त्याचंही स्वागत, देणार त्याचंही स्वागत. आता हे बजेट आहे 3 कोटी रुपयाचं. जुन्नर तालुक्यात असं मंदिर नाहीये, कारण याची जी डिझाईन आहे, नक्षीकाम आहे, अतिशय सुंदर आहे आणि आता जे तुम्ही बघताय फक्त 80%, अजून खूप मोठं काम बाकी आहे. पुढच्या वर्षी या टायमाला जर आपण आलात तिथं मोठा तीर्थ पर्यटन तीर्थक्षेत्र असं आपण पर्यटन स्थळ करणार आहोत. आमची मूळ भावना जी आहे की हे खामुंडे गाव आहे, हे छोटंसं गाव आहे, पण धार्मिक पर्यटन स्थळ व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्या माध्यमातून आमचा प्रयत्न चालू आहे. इथं फक्त गावचेच लोक नाही, परिसरातले खूप लोक आम्हाला स्वइच्छा देणगी देतात. हे आमच्या ज्या कॉलेजच्या मैत्रिणी आहेत यांचं माहेर आहे, परंतु यांना आम्हाला काही फोन करायला लागला नाही का आपल्या मंदिराला 1 रुपया द्यायचा का, तुम्ही देणगी द्या. त्यांनी स्वइच्छेने भरपूर असं दिलेलं आहे. पाठीमागे आम्ही 6 वर्षापूर्वी जावई पूजन केलं होतं. आमच्या गावचे सर्व जावई यांच्या सर्व जोडीने आम्ही पूजा केली होती आणि सर्व आले आणि त्यावेळेस त्यांनी भरपूर असं आम्हाला या मंदिराला देणगी दिलेली आहे. 2 दिवसाची आजचा दुसरा दिवस आहे. आज पहिल्या दिवशी पहाटे अभिषेक असतो, नंतर आरती होते पहाटेची, मग देवाला पोषक चढवला जातो, मांडवडाळे असतात आणि मग संध्याकाळी दिवसभर संध्याकाळी शेरण्याचा कार्यक्रम खूप मोठा असतो. 100% सर्व लोक इथं एकत्रित येतात आणि खूप मोठी गर्दी होती आणि रात्री करमणुकीचा कार्यक्रम असतो. दरवर्षी तमाशाचा कार्यक्रम असतो, यावर्षी आम्ही सर्व लोकांनी निर्णय घेतला आणि ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवला. अतिशय सुंदर कार्यक्रम रात्री झाला. त्याचबरोबर आता हजेरीचा कार्यक्रम झाला आणि संध्याकाळी आखाड्याचा कार्यक्रम आहे. तो 4 ते 7 वाजेपर्यंत कुस्त्यांचा कार्यक्रम आहे. गावची यात्रा आहे, सगळे तुमचे जुने मित्र मैत्रिणी दहावीच्या बॅचला जमा झालेत, काय भाव होते? आमचे सगळे जुने मित्र मैत्रिणी जुने असले तरी आम्हाला ते नेहमी नवीनच वाटतात आणि लहानपणासारखेच आम्ही अजून पण एन्जॉय करतोय. लहानपणीचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. असाच हजेरीचा कार्यक्रम होता, आजच हजेरीचा कार्यक्रम झाला तसा हजेरीचा कार्यक्रम होता आणि शाळेत आमची नेमकी परीक्षा चालू होता, मी 6वीला होतो. गुरुजींनी अक्षरशः हजेरीच्या कार्यक्रमात आम्हाला एकाला वडून नेलं होतं. पेपर चालू होता आणि मी हजेरी बघत होतो. गुरुजी आले, पेपरचा टाइम झाला, मुलं का नाही म्हणून हजेरीच्या कार्यक्रमात आले आणि आम्हाला एकेकाला वडून नेलं होतं, पेपरला बसवलं होतं. आम्ही यात्रा एन्जॉय करत होतो, तर तसंच आम्ही प्रत्येक वर्षी यात्रा एन्जॉय करीत असल्यामुळे आम्हाला लहानपण आठवतं वेगळं आणि एकदम आम्हाला सगळे मित्रमंडळ भेटतात, दर्शन विर्शन, म्हणजे यात्रा आम्ही एन्जॉय करतो. फार वेगळं झालं, खूप बदल झाला मंदिर. परिस्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली झालेली. आमचे जे क्लासमेट आहेत त्यांनी सगळ्यांनी चेंज म्हणून मंदिराच्या काकाला कामामध्ये खूप हे केलेलं आहे. हो, हे माझं माहेर उमरज. हो, जवळच आहे. आज तुम्ही आलाय यात्रेला,
नवर्रता आमची चैत्र यात्रा तुम्ही लहान असताना काय काय एन्जॉय केलं होतं आठवतं का लहानपणीची एखादी यात्रा मळगे बांगड्या घे किंवा खायला रेवड्या असं एन्जॉय करत होतो तेव्हा. आता तसं काय एवढं राहिलं नाही, पण एक कोण कोण भेटतो एक देवाचं दर्शन. हा सगळा मित्र परिवार भेटला काय? नाही तसं आम्ही प्रत्येक वर्षी यात्रेला भेटतोच भेटतोच सप्त्याला आणि यात्रेला भेटतो आम्ही. माझा लता सोमनाथ सांगळे, आम्ही नांदूर शिंगोटे हे माहेर सासर नांदूर शिंगोटे सोनेवाडी हो अहमदनगरचे आम्ही हो. पण मला जास्त तरी ह्या गावची ओढ आहे यात्रेच्या वेळी आणि ह्या गावचा भंडारा यात्रा आम्ही आवर्जून येतो आणि आवडतं पण आम्हाला. सगळे मित्रमंडळी भेटतात छान वाटतं. मुलांना काही जास्त अट्रॅक्शन नाही आहे तरी पण मी येते मला आवडतं. नाही आम्ही शाळेत असताना आहे ना आम्हाला एक म्हणजे वेगळीच ओढ असायची. यात्रा आली नवीन कपडे पाहिजेत सगळ्यांनी म्हणजे पैसे द्यावे यात्रेमध्ये आम्हाला काही घ्यायचं असेल ते खायला वगैरे. आणि तमाशा बघायला आवडतो आम्हाला. आम्ही हजेरीला पण आवर्जून येतो आणि तमाशा बघायला पण येतो आम्ही सगळे. हो पाहिजे आणि छान वाटली आम्हाला आहे म्हणजे पहिल्यापासून आमच्या गावचा आम्हाला अभिमान आहे आणि देवाचा तर खूपच अभिमान आहे आम्हाला. आम्ही देवाला खूप मानतो. हे काळभैरवनाथ मंदिर खूप म्हणजे पुरातन काळापासून हे मंदिर प्रसिद्ध आहे. आजूबाजूचे पंचक्रोशीतील लोक भैरवनाथ मंदिरात म्हणजे येतात दर्शनासाठी भाविक यात्रेसाठी भरभरून देणगी देतात. आता या मंदिराचं काम चालू आहे सगळ्यांच्या मदतीने आणि हे जे कमिटी जी आहे या मंदिराची गावातील जी कमिटी मेंबर किंवा गावातील ग्रामस्थ जे आहेत त्यांनी पण खूप या मंदिरासाठी मेहनत घेतली. सगळ्यांनी खूप म्हणजे मदत करून आपल्याला जे हे असं सुंदर अशी मंदिर बघायला मिळते आज आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. म्हणजे आमचं हे माहेर आहे आणि आमचं ग्रामदैवत हे काळभैरवनाथ आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. असं खूप खूप मोठं आहे आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. म्हणजे आमच्या माहेर एवढं मोठं मंदिर उभं राहिलंय आणि आज ते पूर्ण म्हणजे हे होणार आहे तीर्थक्षेत्र मध्ये त्याची गणना केली जाणार आहे याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे. आता माहेरच्या यात्रेला आलाय एखादी जुनी आठवण आहे की लहानपणीची अशी आठवण आहे की बाबा माहेरबद्दल सांगावी? लहानपणी आम्हाला यात्रेची खूप ओढ असायची. एक महिना आधी आमची सगळी तयारी असायची घरी साफसफाई आईला मदत करू लागणं किंवा यात्रा येणार म्हणून नवीन कपडे म्हणजे किती परिस्थिती कशी असली तरी आई वडील सगळ्या मुलांना यात्रेसाठी नवीन कपडे घेतली जायची. गावामध्ये दुकानं असायची छोटी छोटी मग त्याच्यामध्ये खेळण्यासाठी हट्ट म्हणजे आई वडिलांकडे आम्ही लहानपणी खूप हे करायचं त्या आठवणी भरपूर अशा आहेत. आणि आमच्या मुलांना पण आहे आवड म्हणजे इकडे त्यांनाही वाटतं की म्हणजे बघितल्यावरती मुलांना सुद्धा आवडतं यायला. तुम्ही लहान असताना मोठ्या भावंडांकडे किंवा आई वडिलांकडे काहीतरी आपण यात्रेच्या निमित्ताने पैसे माग काहीतरी बाजारात गेले की काहीतरी घे असं सगळं मागणी हो हट्टी असाय. तुम्ही सासरवरून माहेरी यात्रेला आता भावंडांकडे आता आई वडिलांकडे काय मागाल? आता तर नाही मागणार काय असं. हो नाही नाही द्यायला नाही लागत म्हणजे नाही काही आपल्या हो हो भाऊ न चुकता यात्रेसाठी फोन करतात हेच आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. ते आम्हाला कधी विसरत नाही सप्ताह असू द्या किंवा यात्रा असू द्या म्हणजे फोन हे मित्रांचे पण येतात. त्या गावातील जे आमचे वर्गमित्र वगैरे आहेत त्यांच्या यात्रेसाठी आम्हाला निमंत्रण देतात आणि घरचे तर भाऊ आई वडील वगैरे ते तर करोडो रुपयाचे मंदिर आपल्या पाठीमागे उभं राहते. आपण असं म्हणतो की आज जगन्नाथ पुन्हा एकट्याने हो हो बरोबर सगळ्यांच्या सहकार्य बरोबर तुमच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या माहेर वाचलींना काय आवड? आम्ही आमच्या प्रत्येकीच्या परीने खूप केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे मंदिरासाठी न मागता पण प्रत्येकाची जशी परिस्थिती असेल त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे मंदिरासाठी.